प्रिय बालमित्रांनो, मी तुम्हाला आता जी गोष्ट सांगणार आहे तिचं नाव आहे भगवान श्रीकृष्णांची चतुराई। मी प्रथम ही गोष्ट कुठं वाचली, कुठून घेतली हे पहिल्या प्रथम सांगतो। आपल्या संघाच्या बऱ्याच उत्सवांना तुम्ही उपस्थित राहिला असाल, तर त्या उत्सवात तुम्ही पाहिलं असेल की नेहमी तीन प्रतिमा आपल्या उत्सवात समोर असतात। पहिली आपल्या संघाचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार यांची, दुसरी छत्रपती शिवाजी महाराजांची, आणि तिसरी संघाचे दुसरे सरसंघचालक परमपूजनीय श्री गोळवलकर गुरुजी। एखाद्या ऋषीसारखी दिसणारी प्रतिमा म्हणजे श्री गुरुजींची प्रतिमा, आणि ते होतेच एखाद्या ऋषीसारखे विद्वान आणि तपस्वी। आपल्या 33 वर्षाच्या संघा सरसंघचालक पदाच्या कारकिर्दीत त्यांनी स्वयंसेवकांसमोर अक्षरशः शेकडो ने हजारो बौद्धिकं दिलेली आहेत। त्या बौद्धिकातनं त्यांचे विचार मोठ्या विस्तृतपणे मांडले गेलेले। त्या सगळ्या बौद्धिकातल्या महत्त्वाच्या बौद्धिकांचं विचारधन नावाचं एक मोठं पुस्तक आहे। तुम्ही मोठे व्हाल तेव्हा ते पुस्तक जरूर वाचा। तुम्हाला कधी प्रश्न पडला, संघाचं काम का करायचं, कशासाठी करायचं, त्यातनं काय मिळणार, देशाचं काय भरवणार, काही प्रश्न पडले संघ कार्याबद्दल, तर विचारधन उघडा आणि वाचा। तुमच्या सगळ्या शंकांची, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यामध्ये मिळतील। इतके विद्वान असूनही श्री गुरुजी वृक्ष नव्हते। त्यांनी आपल्या बौद्धिक कार्यकर्त्यांच्या लक्षात मुद्दा यावा म्हणून काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। अशीच एक छोटीशी गोष्ट त्यांनी सांगितलेली मी थोड्या विस्तारानं सांगणार आहे। तर गोष्ट अशी आहे, भगवान श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेत राज्य करत होते तेव्हाची गोष्ट। एक दिवस द्वारकेची राज्यसभा बसली होती। राज्यसभेच्या सिंहासनावर, राज्यसभेतील सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण बसले नव्हते। श्रीकृष्ण द्वारकेचे राजे झाले नव्हते। तर श्रीकृष्णांना एक मोठा भाऊ होता, त्याचं नाव होतं बलराम। तर त्याचा मान म्हणून श्रीकृष्णाने त्याला द्वारकेचं राज्यपद दिलं होतं आणि स्वतः राज्याचं सगळं काम करत होतं। पण एका अर्थी श्रीकृष्ण द्वारकेचे राजे नसले तरी सगळ्या राज्यकारभार तेच चालवत होते, त्यामुळे श्रीकृष्ण द्वारकेचं राज्य करत होते असं म्हटलं तरी काही चूक ठरणार नाही। असो, तर अशी राज्यसभा बसलेली, मुख्य सिंहासनावर बलरामदादा बसलेले, बाजूला श्रीकृष्ण बसलेले, इतरही यादववीर त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे आपापल्या आसनावर बसलेले, आणि एवढ्यात त्या राज्यसभेत एक दूत धावत पळत आला। दूत म्हणजे राजाचा सेवक, पण असा सेवक की ज्याचं काम आहे की राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या बातम्या काढून आणायच्या, वार्ता काढून आणायच्या आणि राजाला वेळच्या वेळी सांगायच्या, हे त्याचं काम। तर असंच हा दूत धावत आला आणि त्यांना काय वार्ता सांगितली, काय बातमी सांगितली, की महाराज आपल्या राज्याच्या उत्तर भागात जे प्रचंड अरण्य आहे त्या अरण्यामध्ये एक राक्षस आलेला आहे। त्या अरण्यात राहणारे आणि आजूबाजूच्याही वनवासी बांधवांना तो विलक्षण त्रास द्यायला लागला आहे। त्यांच्या घरादारावर तो हल्ला करतो, त्यांची गुरंढोरं खातो, चुकून एखादा वनवासी माणूस एकटाच फिरला तर त्यालाही पकडून खाऊन टाकतो। तिथले लोक भयंकर त्रस्त झालेत, भयभीत झालेले आहेत। ते महाराजांनी ह्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे। सगळ्यांनी वार्ता ऐकली, बलरामदादांनी ऐकली। बलरामदादा म्हणजे अतिशय तापट, त्यांचं मुख्य शस्त्र म्हणजे गदा, त्यांच्या हातात एक महाप्रचंड गदा असायची, आत्ताही ती होती। महाभारतात असं वर्णन आहे की भीमाला आणि दुर्योधनाला गदायुद्धाची कला बलरामांनी शिकवली। म्हणजे किती गदायुद्धात प्रवीण असतील विचार करा। तर असं तापट असलेल्या बलरामदादा लगेच ताडकन उठून उभे राहिले ही वार्ता ऐकल्यावर, राक्षस आपल्या राज्यात आलाय म्हटल्यावर, आणि दांडदिशी आपली गदा शेजारी आपटून म्हणाले, आमच्या राज्यात आणि राक्षस, मी उद्याच्या उद्या जातो आणि त्याचा बंदोबस्त करतो। बलरामदादा थोडे शांत होऊन खाली बसले आणि श्रीकृष्ण उठून उभे राहिले। श्रीकृष्णांना माहिती होतं राक्षसाला मारणं म्हणजे काय नुसतं पहिलंकी करायचं काम नाही, घेतली गदा आणि जाऊन घातली टाळक्यात असं होत नाही। राक्षस मायायुद्ध करण्यात प्रवीण असतात, युक्तिवान असतात, त्यांच्याशी मायायुद्ध करूनच किंवा त्याचा मायायुद्धाचा निकाल लावूनच त्यांच्याशी जिंकलं पाहिजे। पण थोरल्या भावाला आणि त्या ते राजाला राज्यसभेत ती कसं सांगणार की हे तुमचं काम नेहमी मी करतो, त्यामुळे ते एवढंच म्हणाले, दादा तुम्ही एकटे जाऊ नका, मी पण तुमच्याबरोबर येतो। श्रीकृष्णांचं हे वाक्य संपलं आणि त्या सभेमध्ये सात्यकी नावाचा एक वीर उठून उभा राहिला। हा यादवांचा सेनापती होता। तो उठून नम्रपणे हात धुवून म्हणाला, महाराज आपल्यासारख्या स्वामींनी, आपल्यासारख्या मालकांनी काम करायला जायचं, मग आमच्यासारख्या सेवकांचा काय उपयोग? मी ह्या राज्याचा सेनापती आहे, ह्या राज्यावर आलेलं आक्रमण निवारण करणं, संरक्षण करणं हे माझं काम आहे प्रथम, तेव्हा मी जाऊन या राक्षसाचा बंदोबस्त करतो किंवा निदान मी तुमच्याबरोबर येतो। श्रीकृष्ण क्षणभर विचार करून म्हणाले, बरं तूच ती चल आमच्याबरोबर, पण आता बास, आता कोणी मी येतो मी येतो म्हणू नका। जसं तुम्ही वर्गात मुलं म्हणता ना, काही झालं की शिक्षण मी जातो किंवा मी येतो तसं कोणी म्हणू नका।
आम्ही तिघजण बसत पुरेसे होते राक्षसाचा बंदोबस्त करायला। झालं मग दुसऱ्या दिवशी सकाळी तिघजण एका सुसज्ज रथात बसले आणि रथ द्वारकेच्या बाहेर पडला। हळूहळू द्वारका नगरी मागं पडली, मोकळं माळरान शेतं लागली ती मागं पडली आणि एक विस्तीर्ण अरण्याची सीमा लागली। रथ अरण्याच्या त्या सीमेवर येऊन उभा राहिला। आता पुढचा रस्ता बंद झाला होता, आता दाट अरण्यात रथ काही जाऊ शकत नव्हता। मग तिघजण रथातनं खाली उतरले, रथाचे घोडे सोडून त्या झाडाखाली बांधले, रथ एका विशाल वृक्षाखाली एका विशाल झाडाखाली बांधून ठेवला आणि तिघांनी असं ठरवलं की आता आपण तिघजणं तीन दिशांनी या अरण्यात शिरू, राक्षस भेटला त्याचा निकाल लावू आणि परत येऊ, संध्याकाळपर्यंत परत येऊ, नाही भेटला तर पुढं काय करायचं पुढं बघू। त्यानंतर तिघजणं तीन दिशांनी त्या अरण्यात शिरले, दिवसभर फिरले, कोणालाही राक्षस दिसला नाही। तिघजण संध्याकाळी सूर्य मावळतेच्या वेळी अंधाराच्या वेळी त्या वृक्षाखाली येऊन त्या झाडाखाली येऊन उपस्थित झाले आणि विचार करू लागले पुढं काय करायचं। मग त्यांनी असं ठरवलं की आता रात्रीची वेळ झाली, आता काही परत प्रवास करून द्वारकेला जायला नको, इथंच या वृक्षाखाली या झाडाखाली मुक्काम करू। राक्षस लोक रात्री फिरतात, रात्री ते बलवान असतात, म्हणून राक्षसांना संस्कृतमध्ये एक शब्द आहे निशाचर असा। निशा म्हणजे रात्र, चर म्हणजे फिरणारे, राक्षस म्हणजे रात्री फिरणारे। तुमच्यापैकी जर रामरक्षा स्तोत्र कोणाला येत असेल तर बघा त्यामध्ये राक्षसांना उद्देशून निशाचर असा शब्द वापरलेला आहे। तर त्यांनी विचार केला की कदाचित राक्षस रात्रीचा येईल फिरत फिरत आणि आपला आयताच अनायसेच आपल्या हातात मिळेल, तेव्हा इथंच थांबू। मग तिघांनी उतरले, काय जी शिदोरी आणली होती ती थोडी थोडी खाऊन घेतली आणि झोपायची तयारी लागले, दमल्यामुळं दिवसभर फिरून आणि खाल्ल्यामुळे झोप यायला लागली। पण श्रीकृष्ण काय म्हणाले, तिघांनी एकदम झोपायला नको, एकेकाने गस्त घालावी, लक्ष ठेवावं तर राक्षस येतोय का आणि दोघांनी झोपावं असं आलटून पालटून आपण करू। मग त्याप्रमाणे अर्थात पहिली पाळी कोणावर येणार पहारा करण्याची, तर सात्यकीवर आली, कारण तो सेनापती होता, सेवक होता, हे दोघं स्वामी होते, मालक होते, त्यामुळे पहिल्यांदा सात्यकी पहारा करायला गस्त घालायला तयार झाला आणि हे दोघांनी तिथ्याच वृक्षाखाली एक गवताचा बिछाना तयार केला, शय्या तयार केली आणि त्या ते आडवे झाले, दोघांना झोप लागली, सात्यकी झोप येऊ नये म्हणून तिथं वृक्षाभोवती अशा फेऱ्या मारायला लागला। थोडा वेळ गेला आणि ह्यांच्या अंदाजाप्रमाणे तो राक्षस आलाच, सात्यकीसमोर उभा राहिला। आता तुम्ही जी गोष्टी राक्षसांची वर्णनं वाचली आहेत तसाच तो राक्षस होता, मोठे मोठे दात, जाड जाड ओठ, लाल लाल डोळे, डोक्यावर दोन शिंग, काळा काळा रंग आणि चेहरा असा विद्रूप भयानक असाच तो राक्षस होता। पण ह्याचं वेगळे पण काय होतं, या राक्षसाचं वैशिष्ट्य काय होतं, तर हा राक्षस फार बुटका होता, आपल्या शाखेत एखादा 5-6 वर्षाचा शिशू असावा ना एवढाच उंचीने एवढाच होतो। तर असा हा बुटका राक्षस आला सात्यकीपुढे उभा राहिला आणि त्याला समोर उभरून त्याला विचारू लागला, तू कोण आहेस आणि माझ्या अरण्यात का शिरलास। सात्यकीला राग आला, तो त्यानं त्या राक्षसाच्या डोक्यावर बुटक्या राक्षसाच्या डोक्यावर एक असा ठप्पू ठेवून दिला आणि म्हटला, हे आमच्या बलराम महाराजांचं राज्य आहे, हे आमच्या कृष्ण महाराजांचं राज्य आहे, तूच आमच्या राज्यात आमच्या अरण्यात घुसलास आणि मलाच विचारतोयस, थांब तुला पकडून महाराजांपुढे उभाच करतो, आणि असं म्हणून त्यांना आणखी एक जोरात बुद्धा ठेवतो। राक्षस इतका बळकट होता त्याच्यावर ह्याचा काही परिणाम झाला नाही, त्याला लागलं नाही, दुखलं नाही, काही नाही, फक्त जितका जोरानं सात्यकीनं बुद्धा मारला त्यानंतर थोड्याच वेळात तो राक्षस, तो काही क्षणात तो राक्षस एक फूटभर उंच झाला। सात्यकीनं दुसरा बुद्धा मारला आणि आणखी एक फूट उंच झाला। मग काय दोघांचं युद्ध सुरू झालं, सात्यकी रागारागानं प्रहार करू लागला, बुद्धे मारू लागला, बुक्क्या मारू लागला, लाथा मारू लागला, राक्षस अगदी ते सहज हसत अडवत होता, त्याच्यावर काही परिणाम होत नव्हता आणि त्याची उंची मात्र वाढत होती। असं एक प्रहर हे युद्ध चाललं, म्हणजे एक प्रहर म्हणजे रात्रीचा चौथ्या भागून चौथा भाग, तर 3 तासाची वेळ साधारण। तर एवढा हे युद्ध चाललं, त्यात कोणी हरलं नाही, कोणी जिंकलं नाही, फक्त सात्यकीने प्रहार करत राहिला आणि राक्षस वाढत राहिला आणि साधारणतः हे एक प्रहर संपला तर तो सात्यकी इतकाच, म्हणजे सर्वसाधारण माणसांच्या इतकाच उंच मात्र झाला। एक प्रहर झाला आणि बलरामांना जाग आली, त्याने उठून विचारलं, सात्यकी काय गडबड? सात्यकीनं झुंजता झुंजताच प्रहार करता करताच उत्तर दिलं, हा राक्षस आला आहे, मी त्याच्याशी लढतोय, अजून कोणी हरलं नाही, कोणी जिंकलं नाही। बलराम दादा म्हणले, असू दे, आता तुझी विश्रांती घ्यायची वेळ झाली, आता मी बघतो काय करायचं, तू मागं हो। राजांनी म्हणून सात्यकी मागं सरकला आणि बलराम दादा पुढे झाले, त्याने आपली प्रचंड गदा उचलली, मोठी गर्जना केली आणि चिडून त्या राक्षसावर एक प्रहार केला, त्याने हाही प्रहार हसत झाले। असंच युद्ध पुढे सुरू झालं,
बलराम दादा आपल्या प्रचंड गजेने प्रहार करत होते, राक्षस तो अडवत होता, हसत हसत अडवत होता, आणि जसा जसे प्रहार बलराम दादा करत होते तस तसे त्याची उंची मात्र वाढत होती। एक प्रहार युद्ध हे झालं आणि तो राक्षस चांगला नारळीच्या झाडावडा उंच झाला। आता श्रीकृष्णाने जाग आली, त्यांनी उठून बलरामाला हाच प्रश्न विचारला, बलराम दादा काय गडबड? बलरामाने असंच गदेत प्रहार करता करता रागारागाने चिडून चिडून मारा वार करता करता उत्तर दिलं, हा राक्षस आलाय, मी त्याच्याशी लढतोय, पण अजून कोणी जिंकलं नाही, कोणी हरलं नाही। श्रीकृष्ण म्हणाले, असू दे, आता तुमची विश्रांतीची वेळ झाली आहे दादा, तुम्ही मागं सरका, मी आता बघतो। बलराम दादा मागं सरकले आणि श्रीकृष्ण त्यांच्या पुढे जाऊन उभे राहिले। श्रीकृष्णांना बघून त्या राक्षसाला हसायला आलं, तो म्हणला, अरे ते दोघं जण जरा तरी दणकट होते, त्यांच्याशी लढण्यात काहीतरी मजा होते रे, तो अगदीच बारीक झिडपडा दिसतोस रे, तुझ्याशी काय लढायचं, बासरी तरी उचलता येते का तुला पटकन साधी? श्रीकृष्ण चिडले नाहीत, गर्जना केल्या नाहीत की वल्गना केल्या नाहीत, ते उलटही हसून त्याला म्हणाले, अरे कशाला भांडायचं, कशाला युद्ध करायचं, तू युद्ध करू नको, तू अहिंसा वृत्तीनं राहा, माणसांना मारू नको, दूध आणि फळं खा, माझं तुला कळकळीचं सांगणं आहे, असं श्रीकृष्णाने सांगितल्यावर त्या राक्षसाला राग आला आणि त्याने रागानं जोरात श्रीकृष्णांच्यावर एक प्रहार केला, गुत्ता मारला जोरात। श्रीकृष्णाने तो आपला हसत हसत तळ हातावर झेलला, त्यांना काही झालं नाही, काही नाही, पण जसा त्या राक्षसानं रागानं प्रहार केला तशी त्याची उंची मात्र पटकन 2 फूट कमी झाली। आणि आता एक प्रहार युद्ध असंच सुरू झालं, राक्षस जितका चिडून चिडून प्रहार करत होता, श्रीकृष्ण हसत हसत ते अडवत होते, शांतपणे अडवत होते, राक्षस रागारागानं प्रहार करत होता आणि प्रत्येक प्रहारागणिक त्याची उंची मात्र झपाट्यानं कमी 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 होत होती। होता होता तो शेवटी जेवढा बुटका होता तेवढा तर झालाच, पण अजून तेवढ्या छोटा असूनही श्रीकृष्णानं मारण्याचा प्रयत्न केल्यामुळं आणखीन खाली 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 जात आणखीन छोटा 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 होत तो एका किड्याएवढा बुटका झाला। मग श्रीकृष्णाने त्याला उचलून हातावर घेतला, तरी तो देखील हातावर त्यांना मारायचा प्रयत्न करतच होता, हातावर घेतला आणि आपल्या शेऱ्यानं त्याला बांधून टाकला। इतकं इस्तवर रात्र संपली, अरुणोदय झाला, उजाडायला लागलं, बलराम आणि सात्यकी जागे झाले आणि विचारलं लागले कृष्णानं, कुठं गेला तो राक्षस? श्रीकृष्णाने हसत हसत तो बांधलेला राक्षस, शिल्यात बांधलेला राक्षस दाखवला आणि तिघजण मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करण्यासाठी द्वारकेला परत केला। आता या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? तात्पर्य थोडं अवघड आहे, ताण देणार आहे, म्हणून ते सांगतो लगेच तुम्हाला। गोष्टीचं तात्पर्य असं आहे की तुम्ही कुठलंही काम रागानं करता, चिडून करता, कंटाळून करता, आता तुम्ही बाल आहात, तुम्हाला समजा आईने एखादं काम सांगितलं, काहीतरी दळणाने सांगितलं, काहीतरी घरातल्या आवराआवरी सांगते, काय आई ही कामं सांगते, किती कटकटे, असा विचार केला, किंवा शिक्षकांनी सांगितलं गृहपाठ करून आणा, किती हा गृहपाठ, सगळा वेळ ह्याच्यातच जातो, मला खेळायलाच मिळत नाही, असं चिडून चिडून रागारागाने एखादं काम तुम्ही करायला लागलात तर ते काम नारळीच्या झाडाएवढं उंच होतं आणि तुम्हाला घाबरवून सोडतं, आणि त्याच्या उलट त्याच्याऐवजी तुम्ही तेच काम हसत हसत केलं, आनंदानं केलं, हे काम काय ना, आत्ता करून टाकू, सहज होईल म्हणून करायला सुरुवात केली आणि मजेत केलं, तर ते काम बघता बघता एखाद्या छोट्या किड्याएवढं छोटं होऊन जातं।